नमस्कार, मी गणेश गायकवाड, आपल्या सर्वांचं एबी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, सध्या मी पंढरपूर तालुक्यातील चळे ते चळेपाटी या असलेल्या रोडवरती उभा आहे आणि त्याचं कारणसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. खरं तर सोशल मीडिया, व्हॉट्सअप, फेसबुक, यूट्यूब याकडे आपण एक मनोरंजनाची माध्यमं बघत असताना याच व्हॉट्सअपवरून एका गावाला रस्ता होऊ शकतो, तो कशा पद्धतीनं होऊ शकतो याचं एक उदाहरण मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे. खरं तर चळ्यामधील बालाजी फोगारे हे जे काही पत्रकार आहेत त्यांनी परिवर्तन ग्रुप नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप काढला आणि त्याच्यावरून आपल्या चळेगावला येण्यासाठी रस्ता नाही खराब झाला आहे, त्यासाठी आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून लोकांना आवाहन करून काही लोकऑर्गनच्या माध्यमातून हा रस्ता करता येतो आहे का, तर त्याला गाववाल्यांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला आणि चळे ते चळेपाटी या रोडचं जे काय दुरुस्ती आहे ती एका व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून झालेली आहे. तर नक्की याची सुरुवात कशी झाली हे जाणून घेण्यासाठी काही चळ्यातील नागरिकांनी स्वतः बालाई फोगारे सर माझ्यासोबत आहेत. खरं तर फोगारे सर, हा नक्की काय कशा पद्धतीचं ही चळवळ उभा राहिली आणि हा रस्ता परिवर्तन ग्रुपच्या माध्यमातून कसा झाला? साधारण चळे ते चळेपाटी या रस्त्याची गेल्या अनेक वर्षापासूनची दुरावस्था सुरू होती. साधारण स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा इथल्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी असतील त्यांना सातत्यानं या संदर्भात निवेदन दिले होते, ग्रामस्थांनी पाठपुरावा केला होता, परंतु रस्ता होत होता परंतु तेवढ्या मनावाच्या क्षमतेचा दुरुस्तीचा रस्ता होत नव्हता, चांगल्या पद्धतीने होत नव्हता किंवा सलग 5 किलोमीटर रस्ता होत नव्हता. साधारण गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्येच या मतदारसंघाचे आमदार आहेत यशवंत माने, त्यांनी 10 लाख रुपये देऊन ज्या रस्ते खड्डे वगैरे दिले होते ते खड्डे मोजून काम झालं होतं, त्यामुळे साधारण 500 ते 700 मीटर काम झालं होतं. परंतु रस्त्याचं काम इतकं म्हणजे पावसाळ्यामध्ये इतकी अवस्था होती की साधारण 100 मीटरसुद्धा गाडी व्यवस्थित चालवता येत नव्हती. या संदर्भात वारंवार चर्चा होत होती, परंतु आमचा जो परिवर्तन ग्रुप बरोबरच गावामध्ये सामाजिक चळवळीचे करणारे आहेत, म्हणजे आमचे बंडूभाऊ असतील, प्रतापदादा असतील, रामदास डॉक्टर असतील, आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून असं ठरलं होतं की दसऱ्या दिवशी सीमोल्लंघन जे असतं आपलं ते खऱ्या अर्थानं तर असं सीमोल्लंघन करायचं, तर जो खराब रस्ता झाला आहे त्या खराब रस्त्याला लोकवर्गणीचं स्वरूप द्यायचं आणि लोकवर्गणीतून पैसे गोळा करून हा रस्ता करायचा. मग हे सुरू झालं, मग दसऱ्या वेळेस पुन्हा आमची चर्चा थांबली, त्याला म्हणजे आमच्या मर्यादित स्वरूप आलं आणि मग पुन्हा 3 डिसेंबरला म्हणजे आमचा जो परिवर्तन ग्रुप आहे ग्रुपमध्ये चळवळीत काम करणारे सर्वजण असतील त्या ग्रुपवरती आहेत आणि तिथं चर्चा सुरू झाली की चळे ते चळेपाटी रस्ता खूप खराब आहे. म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये असलेले युवराज गायकवाड जे ऊस वाहतूकदार आहेत त्यांनी त्या चर्चेला खरं तर तोंड फोडलं आणि तिथून सुरुवात झाली. मग सगळ्यांचा विषय आला की रस्ता खराब झाला आहे, मी संकल्पना म्हणले रस्ता खराब झाला आहे तर मग आपण लोकप्रतिनिधींना किती मागणार, स्थानिक लोकांना किती मागणार, कारण आमदारांकडे जायचं तर त्यांनी नुकताच चळे ते बरडवस्ती हा खूप महत्त्वाचा असताना रस्त्यासाठी 4.5 कोटी रुपये निधी दिला होता आणि इतर दुसऱ्यासुद्धा रस्त्यासाठी त्यांनी बऱ्यापैकी निधी दिला होता, त्यामुळे आमदारांना निधी मागावा का हा सगळ्यांपुढे खरं तर प्रश्नचिन्ह होता, कारण मूल एवढंच दिलं आहे पण आणखीन कुठं मागायचं. तर मग सगळ्यांना आवाहन केलं की आपण लोकवर्गीण काढूया का, तर मग माझ्याबरोबर गावातील जे काही आमचे सहकारी असतील, बंडूभाऊ असतील, डॉक्टर प्रतापदादा असतील किंवा जे म्हणून परिवर्तन ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व्ह असतील ते सगळ्यांनी सपोर्ट केला आणि मग असं ठरलं की गावातील जे दुचाकीस्वार आहेत त्यांच्याकडून 100 रुपये घ्यायचे आणि जे फोर व्हीलर आले त्यांच्याकडून कमीत कमी 500 रुपये घ्यायचे, असं साधारण कॅल्क्युलेशन करून आमच्या सगळ्यांचं असं झालं होतं की 1 लाख रुपयाचे लोकवर्गणी गोळा करायचे आणि रस्त्याचे जे काही खड्डे आहेत ते खड्डे आपण बुजवायचे. हे सगळे एकंदरीत आमचं 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर 4-5 डिसेंबर पण ठरलं आणि 6 डिसेंबरला नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करून महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं तिथून उद्घाटन करून ते पुढे आपण चळवळ सुरू करायचे असं ठरलं. मग पुन्हा आणखी 2 दिवस गेले, 8-9 डिसेंबर आला आणि पुन्हा शनिवारी आमची मीटिंग होती संध्याकाळी बी बाबा कशा पद्धतीने करायचं आणि हे सर्व करत असताना दोष कुणाला द्यायचा नाही, ना लोकप्रतिनिधींना दोष द्यायचा, स्थानिक कोण असतील किंवा कोणावर टीकाटीपण न करता जे ओळमून आपल्याला सहकार्य करता येईल ग्रुपच्या माध्यमातून आणि सगळ्या ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून हा रस्ता जर करता येत असेल तर करायचा, फक्त हेतू एकच वर्गणी गोळा करणं आणि रस्ता करणं, दोष कुणाला द्यायचं नाही, मागचं काही कोणाचं माग काढायचं नाही, टीकाटीपणी करायची नाही. पण नंतर मला असं वाटलं की या मतदारसंघाचे जे आमदार आहेत यशवंत माने, कारण तो संवेदनशील माणूस आहे की त्यांना जर प्रामाणिकपणानं एखादं काम सांगितलं आपण तर ते होऊ शकतं, म्हणून मग एक फोन तात्याला 4 वाजता केला की आमची 7 वाजता मीटिंग होती आणि तात्याला सांगितलं की तात्या आम्ही अशाच्या पद्धतीने लोकवर्गणी गोळा करतोय आणि रस्ता करतोय. मग तात्यांनी कॉल लगेच रिसीव्ह केला आणि तात्या म्हणले की किती लोकवर्गणी गोळा करणार आहे. मला असा प्रश्न होता की तात्या म्हणतील मग तुम्ही जेवढं गोळा करणार त्यात मी काय ॲड करून देतो. मी तात्याला म्हणले की आम्ही सगळ्या माध्यमातून 1 लाख रुपये गोळा करतोय. मग तात्या म्हणले नाही थांबा, म्हणजे माझा कॉल सुरू असताना तात्यांनी त्यांच्या स्वयंसहायकांना फोन लावून संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरती घेतलं आणि तात्याने स्पष्ट शब्दात सांगितलं
की तुम्ही कोणत्याही प्रकारची लोकवर्गणी गोळा करू नका, लोकांना त्रास देऊ नका, मी आहे इथं, मी असताना लोकांना त्रास देणं योग्य नाही. आणि तिथूनच त्यांनी अधिकाऱ्यांना फोनवरती घेतलं आणि अधिकाऱ्यांना चांगल्या सूचना देऊन चळीच्या चळीपाटी हा रस्त्याने सांगितलं की सलग 5 किलोमीटर रस्ता जे काही खड्डे वगैरे आहेत ते खड्डे तुम्ही मोजून घ्या, साईड पट्ट्या मोजून घ्या. आणि त्या पद्धतीने काम सुरू झालं आणि गेल्या 3 आठवड्यापासून म्हणजे साधारण महिना जरी म्हणलं तरी काय वगैरे नाही, महिन्याभरापासून आपण बघतोय चळीच्या चळीपाटी हा सलग इतिहासात पहिल्यांदा आमदार यशवंत माने यांच्या माध्यमातून हे जे काम झालंय ते काम सुरू झाले. पण ह्याला जी चळवळ सुरू झाली होती ते ग्रुपच्या माध्यमातून ही चळवळ सुरू झाली, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ही चळवळ सुरू झाली होती. आज तुम्ही रस्ता बघताय चळते चळपाटी प्रवास करताय, आणि यापूर्वी रस्ता ही दुरुस्ती करून व्हायच्या आधी जे रस्त्याची अवस्था आणि आता जे रस्त्याची अवस्था आहेत काय फरक आहे? नाही, पहिलं सुरुवातीला आमदार यशवंत माने पोगारे सर यांचं मी आभार मानेन ग्रामस्थांना, ते कारण अनेक वेळा त्याचा प्रयत्नही केला होता. पण आमदार साहेबांनी ती पोगारे साहेब म्हणतात 4.5 कोटीचा निधी दिल्यानंतर ह्या रस्त्यावर मानाव असा प्रेशर टाकता येत नव्हता. खाली रस्ता मोठं काम दिल्यामुळं आणि त्यांना अन्य बी मतदारसंघातील सगळे गाव असल्यामुळं ह्याच्यासाठी पण तालुक्याला जोडणारा रस्ता असल्यामुळं खूप अडचणी यायला लागली. आमदार पोगारे सरांना ज्यावेळी आमदार साहेबांनी कॉल केला त्यावेळी पोगारे सरांची त्यांची माहिती झाली की मूळ हा प्रश्न काय होता, हा रस्ता खूप रुंदीला कमी होता, बरोबर, हा रस्ता छोटा झाला होता. आणि आम्ही आमदार साहेबाला काय सांगितलं की त्या रस्त्याची फक्त साफसफाई तर करून जर दिली तरी देखील जाणं येणं आमचं चालू होते. मला आठवते की 20 वर्षात 20-25 वर्षात ह्याची साईड पट्टीच कुणी भरली नव्हती. बरं, हा रस्ता साधारणपणे 3-3.5 मीटरचा असेल तेवढाच रस्ता होता. आता आमदार साहेबाचा एवढ्यासाठी आमदार साहेबांनी अधिकारी लोटके साहेबांनी ह्यांनी आमदार साहेबाला सांगितलं खरं लोटके साहेबांनी की ह्या रस्त्याचा जर विषय संपवायचा असेल कायमस्वरूपी आपल्याला तर ह्या जी साफसफाई केली पाहिजे ह्याची साईडपट्टी भरली पाहिजे आणि रस्त्याची रुंदी वाढवली पाहिजे तर हा प्रश्न संपतोय. लोटके साहेबांचं त्यांच्या डेप्युटी इंजिनियरचं आमदार साहेबांचं तर आभार खरंच म्हणजे अधिकारी एखाद्या अधिकारी जर मनात आलं तर किती चांगलं काम करू शकतो त्याचं हे उदाहरण. आणि लोकप्रतिनिधींनी स्पष्ट आमदार साहेबांनी सांगितलं होतं की तुम्हाला अधिकाऱ्याला सांगितलं होतं की तुम्हाला कसा करायचा तसा करा, तुम्ही हे मी त्यात कसलाही हस्तक्षेप करणार नाही, तुम्हाला पाहिजे तसा करून घ्या. हे जे डिझाईन जे आहे ह्याचं सारं श्रेय इथल्या तालुका बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना जातं. खरोखर त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. खरं तर अधिकाऱ्याबद्दल आम्ही बी कायम आक्रमकच असतो, पण मी त्यांचं तुमच्या माध्यमातून मनापासून अभिनंदन करेन कारण हा रस्ता रुंदवणं खूप गरजेचं होतं. गेल्या 25 वर्षात हा रस्ता एवढा मोठा चळ्यातल्या कुठल्याही लोक माणसानं बघितला नव्हता, म्हणून आमदार साहेबांना आणि अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देईन. खरं तर अनेक ठिकाणी रस्ता व्हाव्यासाठी आंदोलन करतात, काय काय ठिकाणी तर लोक उपोषण सुद्धा करतात, मात्र तुमच्या गावात एका व्हॉट्सअप ग्रुपवरती चळवळ सुरू झाली आणि ह्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत यशवंत माने यांनी लगेच दखल घेतली आणि त्या संदर्भात कारवाई सुरू केली. मात्र तुम्हाला ते आश्वासन पण देऊ शकले असते की आम्ही करू आणि तुम्हाला तोड्यापुरतं थांबवलं असतं, नंतर तुमचा जो तुमची जे की झाली ती विस्कटली असती आणि तो सगळा एक राजकर्त्यांचा पॅटर्न असतो. पण यशवंत त्यांनी हे लय मनावर घेऊन काम केले, त्याबद्दल काय भावना आहे तुमची? नाही, चळे आणि रस्त्यासाठी आंदोलन हा काही विषय नवीन नाही, कारण जो हा परिवर्तन ग्रुप आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही सर्वजण जोडलेलं गेलेलो आहे, ते आजपर्यंत कुठले आम्ही वैयक्तिक कामासाठी आंदोलन केलं, कायमस्वरूपी रस्त्यासाठी अग्रेसिव्ह असतो. आणि प्रत्येक आज यशवंत त्या पहिले टर्म आमदार झालेले आहेत, परंतु ह्याच्या अगोदर ज्या ज्यावेळेस लोकप्रतिनिधी खासदारकी असेल, आमदारकी असेल, जिल्हा परिषद असेल, त्यांना आमचा एकच विषय असा आहे की चळेगावांना जोडणारं रस्तं चांगलं पाहिजे. परंतु याच्या अगोदर ज्या कुठल्याही लोकप्रतिनिधींना आम्ही कुठलीही दखल घेतली नाही. अक्षरशः एकदा तर आम्ही सुशीलकुमार शिंदेसाहेब उभारलेला असताना मतदानावर बहिष्कार टाकला होता, इतक्यापर्यंत ही चळवळ पुढे गेलती, परंतु कुठल्याही प्रकारचा आम्हाला वरून प्रतिसाद मिळत नव्हता. आणि ह्या टर्मला यशवंत ते आमदार झाले, त्यांनी आम्हाला पाहिजे एवढा निधी दिला, कारण सगळ्यात मोठं काम 5 किलोमीटरचं त्यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बसवलं, 4.5 कोटी रुपये निधी मंजूर केला, वर्क ऑर्डरही झाली, काम चालू झालं त्याचं. त्यामुळं आम्हाला त्यांना म्हणताही नाही बाबा अजून तुम्ही निधी द्या, कारण इतकी 100 गावं 100-125 गावं मतदारसंघात असताना एक मोठं काम केलं म्हणजे इतरही निधी दिलेत आणखीन. म्हणून आम्ही काय केलं, सर्वांनी बालाजी पोगारे सरांच्या माध्यमातून एक लोकवर्गणीतून हा रस्ता उभारण्याचं ठरवलं. परंतु तात्यांचा फोन आला की तुम्ही लोकवर्गणी काढतात, मी लोकप्रतिनिधी कशासाठी? कारण एवढी तत्परता दाखवणारा लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थानं आम्हाला ह्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी बघायला मिळाला. कारण आम्हाला त्यांनी आश्वासन तुम्ही म्हणताय असं दिलं देऊ शकले असते, मग महिन्यानं 2 महिन्यानं करतो. परंतु ज्या दिवशी फुगारे सरांना फोन आला त्याच्या 3रा दिवशी ह्या रस्त्याचं काम चालू झालं. आणि काम इतक्या उत्कृष्ट पद्धतीने चालू झालं
की कारण ह्या रस्त्याला चळीपाटीपासून चळी 5 किलोमीटर अंतर 15 ते 20 मिनिटं लागत होती. बरोबर. 20 मिनिटं रस्ता आता आपण 5 मिनिटात येऊ शकतो. बरोबर. कुठली फोर व्हीलर जाता येत नव्हतं, नेट टू व्हीलर जाता येत नव्हतं, अनेक वसाई वाहतूक आहे तीही व्यवस्थित जात नव्हती. आणि ह्या गावाला एकदा जरी पाहुणा आला तर परतच्या वेळेस याचं नाव काढत नव्हता. ही अवस्था चळेजी तालुक्यामध्ये झाली होती. ती आमच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून तात्यांनी अगदी तत्परता दाखवून आमदार साहेबांनी आमच्यावर खऱ्यानं गावावर सगळ्यात जास्त उपकार केलेले आहेत कामाच्या माध्यमातून. आणि त्यांचा आम्ही सर्व गावकरी ऋणी आहे. आणि त्या माध्यमातून हे काम आणखीन चांगलं उत्कृष्ट पद्धतीने झालं त्याबद्दल त्यांचा आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं आभार मानतो. खरं तर सोशल मीडियावर सुरू झालेली ही चळवळ होती, ही काय तुम्ही कुठं उपोषणाला बसला आहे, आंदोलन केलं नाही ती, तर कसं म्हणजे ह्या सगळ्या सोशल माध्यमातून एवढं चांगलं काम उभारू शकतं ह्या कसं बघताय तुम्ही? खरं तर सोशल माध्यमातून फुगारी सरांनी सोशल माध्यम ती पहिल्यापासूनच वापरते. आता आमचा ग्रुप बरेच दिवस झालं काम चांगला करतो. फुगारी सर असतील, बंडूभाव असतील, गाडगे सर डॉक्टर असतील, इतर सहकारी भरपूर आहेत, तरुण आहेत. आणि गेले हे रस्त्या संदर्भात म्हणलं तर गेले 20 वर्ष झालं आम्ही आबदतो आहे ह्या मतदारसंघाला. अगदी केंद्रीय म्हणजे लोकसभेचं केंद्रीय गृहमंत्री जे प्रतिनिधित्व केलं आहे, डोबे सर पालकमंत्री म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे. आणि हे सगळे रमेश कदम असतील, शरद बनसोडे असतील, हे सगळ्या लोकप्रतिनिधीकडं आम्ही वेळोवेळी मागणी करतच होतो. हे जे आता जे केले, ही जी मागणी केली हे आता सरांनी जे पुढाकार घेऊन जे लोकवर्गणीतनं रस्ता करायसाठी जे काम हाती घेतलं होतं त्याला सर्वांनी सपोर्ट दिला. परंतु एखादा आंदोलन जे करत असताना किंवा एखादा मागणी मांडत असताना त्या लोकप्रतिनिधीनं जर त्या मागणीला योग्य मार्गदर्शन करून योग्य आश्वासन देऊन जर ती खरंच तडीस नेली तरच त्याला किंमत असते. आणि त्या हिशोबानं आमच्या आमदार साहेबांनी आता मी माग नावं घेतलेल्या सर्व लोकप्रतिनिधीला आम्ही वेळोवेळी महिन्याला 15 दिवसाला भेटून अगदी मुंबईत भेटलो, सोलापूरला वेळोवेळेला प्रत्येक मिटिंगला भेटायचो, 10-20 जण जाऊन भेटायचो, वैयक्तिक 1-2 जण भेटायचो. परंतु आम्हाला मोकळी आश्वासनं दिली गेली. काय त्यांच्या अडचणी असतील ते आम्हाला माहीत नाही, परंतु ते काम असं ढकलतच गेलं आणि आम्ही प्रामाणिकपणानं त्या लोकप्रतिनिधीबरोबर राहतच गेलो. परंतु हा लोकप्रतिनिधी यशवंतात्या माने हे लोकप्रतिनिधी आम्हाला अगदी नशिबानंच हे आपल्या सगळ्या ह्या नदीकाठच्या गावांना, पंढरपूर तालुका 17 गावांना लाभले. आणि असं लोकप्रतिनिधी लाभले तर आपला विकास होऊ शकतो. आणि एक लोकप्रतिनिधी जर संवेदनशीलता धावली तर किती लोकांचं समाधान होऊ शकतं अगदी हे आता सर्वांनी सांगितलं आहे. आणि त्यांनी हा रस्ता दुरुस्त केल्यानंतर आम्ही अभिनंदन कराय सर्व गावातले नागरिक गेलतो. त्यावेळेस त्यांनी सांगितलं हे 3-75 आहे, लहान रस्ता आहे, तो भविष्यात आणखीन 4-6 महिन्यात मी चांगला मोठा निधी टाकून अगदी 5-5.5 मीटरनं चांगला रस्ता करून देऊ. आणि त्या रस्त्याची गरज पण आहे, कारण का तर इथं 2 महाविद्यालयं आहेत, दूध वाहतूक भरपूर आहे, ऊस 4-5 कारखान्याला ऊस जातो. आणि त्या ऊसाबरोबर आता 2-3 गावच्या बँका असल्यामुळं, 2 बँका आहे, DCC बँक आहे, महाराष्ट्र बँक आहे, सरकोली, आंबे आणि अशा 5-7 गावातलं त्यांचं कार्यक्षेत्र असल्यामुळं बरीच लोकांची यर्जा असते. आणि ही ह्या रस्त्यामुळं बऱ्यापैकी आरोग्यसुद्धा लोकांचं नीट राहील अशी, त्यामुळं आमदार साहेबांना खरंच भविष्यात त्यांच्या पाठीमागं आपल्याला सर्वांना राहावं लागणार आहे. ह्या पद्धतीनं काम केलं तर आणखीन पुढं पण केलं आणि बराच निधी पण दिला. हा एवढाच काम केलं असं नाही. चळे ते बरड वस्ती हा अगदी लोकांच्या एकदम गावाया जेवायला प्रश्न असलेला 4.5 कोटी रुपये मुख्यमंत्री सडक योजनेत निधी टाकून त्यांनी दिलं. गावांतर्गत काँक्रीटला निधी दिला आहे, भुयारी गटारला दिला आहे. त्यांनी आणखीन बरंच अगदी सुचवून चळ्यासारख्या गावाला निधी दिला आहे, समाज मंदिराला दिला आहे, इतर वैयक्तिक कामं पण बरीच त्यांनी त्यांना जे आम्ही मागितलंय आणि ती जी गरजेच्या वस्तू आहेत त्यांनी दिल्या, त्या भविष्यात आणखीन देतो. आणि त्यांना सगळ्या मतदारसंघाचा समतोल साधत असताना त्यांनी बाकीच्या पण गावाला दिल्या, असं नाही की एका चळ्यालाच दिलंय, सगळ्याच मतदारसंघातल्या गावाला न्याय द्यायचं काम ह्या आमदारांनी केलंय असं आमची तर पूर्ण भावना आहे. खरं तर फुगारी सर, मला शेवटाला तुमच्याकडे यायचं आहे परत एकदा, की व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून वेगवेगळे मेसेज फॉरवर्ड होत असतात, काही विनोदी होत असतात, किंवा जातीपातीमध्ये सगळे दंगली घडवण्यासुद्धा काम व्हॉट्सअप करतं आहे,
मात्र आपण परिवर्तन ग्रुपसारखा एक व्हॉट्सअप ग्रुप करू आणि त्या माध्यमातून असं काहीतरी काम करू असं कधी वाटलं होतं का? आणि यापूर्वी परिवर्तन अजून काय काय कामं केली अशा पद्धतीची? साधारण सोशल मीडिया वापरत असताना आपण बघतो की प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आता यूट्यूब फेसबुक आणि व्हॉट्सअप ह्या गोष्टी असतातच आणि लोकांचं असं मी झालं आहे की व्हॉट्सअपनं आता डोकं हँग झाले, कोणाचे मेसेज येतात हे करतात. मग ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण म्हणजे ज्यावेळेस आपण वेगवेगळी पुस्तकं वाचतो, आत्मचित्र वाचतो किंवा शिकल्यानंतर माणूस बदलला जातो किंवा समाज बदलला जातो, हे कशाच गोष्ट आहे, काय बदललं पाहिजे तर सकारात्मक केलं पाहिजेत. मग माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यामध्ये तुम्ही आहात, तर मग ग्रुप साधारण काढूनही 8 ते 10 वर्ष झाले आणि परिवर्तन म्हणजे करायचं तर विचारांचं परिवर्तन झालं पाहिजे, चांगल्या कामाचं परिवर्तन झालं पाहिजे. त्या दृष्टीनं तो परिवर्तन ग्रुप केला. त्याच माध्यमातून परिवर्तन बोधी सामाजिक संस्था जी धर्मदाय आयुक्ताकडे तीही रजिस्टर करण्यात आली आणि मग त्या ग्रुपच्या माध्यमातून केले की जे काही महत्त्वाचे मेसेज असतील, मग कुणाची सुखद घटना असेल, दुःखद घटना असेल, जे चांगले मेसेज असतील ते आधी तुम्ही ग्रुपवर बघितलं, ते कोणीही ग्रुपवर गुड मॉर्निंग, गुड नाईट आवांतर मेसेज टाकत नाहीत किंवा असेल. बाकीचं ग्रुपवर आलं म्हणलं की काहीतरी न्यूजच असणार आहेत की त्या माध्यमातून हा ग्रुप चालवला. मग या माध्यमातून काम करत असताना वेगवेगळी सामाजिक कामं झाली. प्रार्थना फाउंडेशन म्हणून जे आहे मोहित सरांचं, त्या मोहित सरांना पण त्याच्यामध्ये अटॅच करण्यात आलं. त्यांनी आवाहन केलं होतं की बाबा आमच्या प्रार्थना फाउंडेशनला काय मदत करता येईल का, तर ग्रुपच्या सर्व सदस्यांना त्यामध्ये आवाहन केलं. तर त्या ग्रुपच्या सदस्यांनी सुद्धा साधारण 7 ते 8 हजार रुपयांची आर्थिक मदत थेट प्रार्थना फाउंडेशनला करण्यात आली. याच ग्रुपच्या माध्यमातून चांगलं काय करता आलं असेल तर खऱ्या अर्थानं बळीराजा जो सन्मान आहे तो बळीराजाचा सन्मान आपण दीपावली पाडव्याच्या दिवशी करतो, त्याचंही आवाहन सगळ्या ग्रुप सदस्यांना केलं की कारण हे सगळं कामं करा असेल तर अर्थकारण पाहिजेच. आणि सगळ्यांना विचारून सांगितलं की तर ते सगळे अर्थ चांगल्या पद्धतीने करतात. 2 वर्षापूर्वी केलं तर सगळ्यांना सांगेल बाबा प्रत्येकाच्या कुवतीनं काय असेल तर द्या. मग हे जे आता सगळे सदस्य आहेत ते सगळे ग्रुप परिवर्तन आहेत. मग कोणी 500, 200, 300 त्या पद्धतीने दिले आणि चांगल्या पद्धतीनं गावातील जे काही बैलजोडे आहेत, बैल चालवणारी जे आता रूढी बंद होत चालले, तर त्या सर्वांचा सन्मान त्या दिवशी खऱ्या अर्थानं करता आला. पहाटघ्यांचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करता आला किंवा पूर आल्यानंतर जे कोळशेचे मजूर होते ते मजूर त्यामध्ये अडकले होते, तर ग्रुपच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांना आवाहन करत आलं. तर त्यांनी सुद्धा साधारण त्या लोकांना चांगले कपडे आणि 2 दिवस अन्न पुरेल एवढं सगळ्यांनी मदत केली. म्हणजे कुणी साखर दिली, कुणी कपडे दिले, गहू दिले, तांदूळ दिले, ते ग्रुपच्या माध्यमातून झालं. सर्व ग्रामस्थांनी त्या पद्धतीने दिलं. तसं कोल्हापूरला जो पूर आला होता त्या पूरच्या वेळेस सुद्धा आमदार सावंतसर यांनी सुद्धा आवाहन केलं, त्यावेळेस पुन्हा ग्रुपवर आवाहन केलं. ग्रुपने सुद्धा चांगलीच जवळजवळ 20 हजार रुपयेपर्यंतची मदत केली. त्यातली 15 हजार तिकडे पाठवली, पुन्हा सरांना दिले. मग जेव म्हणून काय आपल्याला करता येतं किंवा पाठीमागच्या 4 वर्षापूर्वी मला बंडबाव गावामध्ये अंतर्गत त्या गटाचा प्रश्न होता, तोही प्रश्न म्हणजे ग्रुपवरती मांडला, सगळ्यांनीच पुन्हा मग त्याला साथ दिली आणि तो प्रश्न सुटला. म्हणजे जे काही सामाजिक प्रश्न असतील किंवा सगळ्यात संवेदनशील जो प्रश्न असतो तो ग्रुपवरती चर्चा केली जाते आणि त्यामधून ज्याला शक्य होते आणि शक्य होत असताना कोणावरती टीकाटिपण न घेता श्रेयवाद न करता ह्या गोष्टी केल्या जातात. त्यामध्ये पुन्हा पुन्हा ह्या ग्रुपनं केलं, त्या ग्रुपनं केलं, हा चर्चा होत नाही, काम झालं, विषय संपला आणि पारदर्शक पद्धतीनं आहे. त्यामुळे ग्रुपच्या माध्यमातून आधी जे ग्रुप ओपन करतात त्याच्यावरती काय आलं तर मग कोणाचं तर म्हणजे माहितीच मिळणार त्याला, म्हणजे गुड मॉर्निंग आलंय, गुड नाईट आलंय किंवा आवांतर आलंय किंवा असं होत नाही की स्किप करणार नाहीत कोण. ग्रुपवरती मोजके सदस्य आहेत पण ते सगळे आले की ते महत्त्वाचे मेसेज समजून ते करतात. तर या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण हे सांगू शकतो की जर ही जशी इथं चळवळ सुरू झाली, अनेक प्रश्न आपल्या अवतीभोवती असू शकतात, आपल्या जीवाचे प्रश्न असू शकतात, ते प्रश्न जर मांडले तर ते एकमेकाच्या माध्यमातून ते प्रश्न आपल्याला सुटू शकतात आणि सोशल मीडियाचा सकारात्मक वापर आपल्या पद्धतीने करता येतो, असं मी तुम्हाला या निमित्तानं सांगेन. बोलतो सांगे. आता मी जसं शाळेला जातो लहानपणापासून पहिलीपासून तसं बघतो की ह्या रस्त्याचं काम कधीच चांगलं झालं नाही, अर्ध्यात होणार, कुठं खड्डे भरून येणार, हे होणार. पण आत्ता मी बघतो की ह्या अलीकडच्या काळात एवढी परिस्थिती बिघडली होती. मग सुरुवातीला मी यांच्या स्टेटसला बघितलं, सुरुवात तिथून झाली की बाबा रस्त्याचं काहीतरी चळवळ सुरू झाली, मला लक्षात आलं. लक्षात आल्यापासून काम चालू झालं, काम होत येताना एवढं मला आनंद होता कारण दिवसातून 2 ते 3 वेळा मला पंढरपूरला जावं लागतं आणि ह्याच रोडनी जायचा म्हणजे दुसरा पर्याय नाही. जात असताना इथून चळेपाटीपर्यंत जायचीच इच्छा होत नव्हती, तिथून पुढे रस्ता चांगला, तिथंपर्यंत जायचं म्हणजेच मुळावर यायचं. मग त्याच्यानंतर जर रस्ता झाला ना आता आता असं वाटतं की हां बाबा म्हणजे आमदारांना मी कधी वैयक्तिक भेटलो नाही पण काम त्यांच्या मार्फत जर चांगलं होत असेल तर परत निवडून द्यायला पण त्यांना हरकत नाही. हां काम चांगलं केलं आहे त्यांनी मी मान्य करतो. आता मी कुठल्या पक्षाचं काम करतो किंवा मी कोणाकडसोबत आहे त्याच्यापेक्षा जास्त काम आमदार कुठला करतो ना त्याच्या मागं उभा राहायला सगळ्याच तरुण पिढीला आवडेल आणि मला वैयक्तिक आवडेल एवढं सांगू इच्छितो.